आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विशेष बाब म्हणजे आज आगर गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची छाननी होती आणि यासाठी सकाळपासूनच वातावरण तापलं होतं. छाननीत अर्ज कोणाचे राहणार, कोणाचा उडणार, यासारखी चर्चा सातत्यानं सुरू होती. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात वैधतेच्या पडताळणीसाठीची जी स्पर्धा जे निकालाकडे लक्ष सर्वांचं लागून राहिलं होतं, विशेषतः सुभाषसिंग राजपूत म्हणून जिथले आग्र्यातले नेते ते कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानले जातात. शिवाय शरद सगरे साखर कारखान्याचे संचालक आहेत, जसिमपूर बाजार समितीचे ते संचालक आहेत आणि आगरचे दीर्घकाळ त्यांनी सरपंच म्हणून काम केले, त्यांच्या पत्नीनी सरपंच म्हणून काम केले, यांचा छाप आणि ठसा खूप मोठा आगर ग्रामपंचायतीवरती आहे, या विभागावरती आहे. इथले लोकनेते म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांच्या जात पडताळणीचा विषय अविनाश पाटील असतील किंवा अन्य त्यांचे सहकारी असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रार केली होती. 6 महिन्यात दाखल झाले आणि ते छाननी दिवशी त्यांचा निकाल लागणार याची उत्सुकता जवळपास सर्वांना होती. दोन्ही बाजूंना ताणातणी सुरू होती. हा निकाल अपेक्षित काय होतं याकडे पत्रकारांचंही लक्ष होतं. विशेषतः आगर ग्रामपंचायतीकडं धरणवृत्ती आणि जयसिंहपूर आणि शिरोळ या तीन ठिकाणच्या नेत्यांचंही लक्ष लागून राहिलं होतं की छाननीमध्ये नेमकं काय होतं, कारण निवडणुकीवरती याचे पडसाद नेमके काय उमटणार आहेत यासारखी चर्चा सुरू होती. आणि आज छाननीला प्रारंभ झाला आणि विशेषतः प्रभाग 4 मधल्या म्हणजे सदस्यपदाच्या निवडणुकीतले जे छाननी सुरू होती त्यामधला प्रभाग 4 मधला एक अर्ज अपात्र झाला, कारण त्या अर्जावरती सही नव्हती. दुसऱ्या बाजूला सरपंच पदाचे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामध्ये सुभाषसिंग गोपाळसिंग राजपूत हे जे नेते मानले जातात या नेत्यांचा अर्ज छाननीतून बाद झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय त्यांच्याकडे राखून ठेवला होता तो निर्णय आज दिला आणि ती कॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे दाखल झाली आणि त्यानुसार त्यांनी राजपूतांचा अर्ज बाद ठरवला. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी जे उमेदवार राहिले ते माघारीपर्यंत किती टिकतात आणि माघारीनंतर किती निघणार आता हे पाहावं लागेल. पण आजची सगळ्यात महत्वाची बातमी सुभाषसिंग राजपूत यांचा सरपंच पदाचा जो अर्ज होता तो छाननीतून उडाला आहे, ते बाद झाले आहेत. आता निवडणुकीत ते राहू शकणार नाहीत, पाहावं लागेल आता ते पुढे काय निर्णय वगैरे घेतात. आमचे प्रतिनिधी ऋषिकेश भाऊचे आता त्यांच्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. पण आगर ग्रामपंचायती म्हणजे 4043 मतदान आहे. सर्वसाधारणपणे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असं या पाठिंबाचं कारण आहे की दत्त साखर कारखान्याचं जो सांडपाणी आहे ते जाण्याचा मार्ग त्या भागातून जातो. दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीचा जो प्रदूषणाचा त्रास आहे किंवा लकाक्युटी वसाहतीचा प्रदूषणाचा त्रास आहे तो याच गावाला भोगावा लागतो आणि विशेषतः रोजगार निर्मिती या 3 प्रकल्पांच्यामुळं इथल्या जनतेला इथलीच झालेली आहे. त्यामुळे या पुढच्या राजकारणामध्ये ठोक अंशदानाचा प्रश्न असेल, उद्योजकांना त्रास देण्याचा असेल किंवा सहकार्य करण्याचा असेल तर ग्रामपंचायतीमधनंच बऱ्या बहुतांशी चक्र चालतात असं मानलं जातं. त्यामुळे इथला सरपंच कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सुभाषसिंग राजपूत हे मोठे नेते, त्यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या जात पडताळणीच्या निर्णयामुळे आता वैध ठरलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रही खाली निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलंय. इथं आरगे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आपण पाहतोय सध्या इथली जी गर्दी जमलेली आहे ती गर्दी निवडणूक निर्णय अधिकारी आरगे यांच्या समोर दिसते आणि त्यांच्या समोर आता आक्रोशही लोकांनी केलेला आहे की असा तुम्ही निर्णय कसा घेतला. पण त्यांनी सांगितलं आरगेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं माझ्याकडे पत्र आलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांची सही या कॉपीवर त्यांनी निर्णय लागलेला आहे. 6 महिन्याच्या जात पडताळणीचा जो निर्णय असतो तो त्यांनी पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, वैधते प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होतं राजपूतांनी, ते दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचं मागच्या बोटीतलं जे सदस्यत्व पद आहे ते रद्द झाल्यामुळे पुढे त्यांना काम करता येणार नाही अशा परिस्थितीतला त्यांनी निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीवरती मोठा परिणाम झालेला दिसून येतो. सुभाषसिंग राजपूत यांचे चिरंजीव क्रांतिसिंह राजपूत हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.
पाहावं लागेल वडिलांच्या जागेवर ते कशा प्रकारे काम करतात किंवा काय. पण आता आपल्या सोबत थोड्या वेळात जोडले जातात ऋषिकेश बावचे आता पोहोचलेत त्या ठिकाणी, ते सुभाषसिंग राजपूत यांच्याशी बातचीत करतात. थेट जाऊया आपण सुभाषसिंग राजपूत काय म्हणतात बघूया. आपले ऋषिकेश बावचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी बातचीत करतात. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचा अर्ज अवैध ठरलाय, आपण विचारून घ्या ऋषिकेश नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना सुभाषसिंग राजपूतांना. ते निवडणुकीच्या सरपंच पदाच्या रेसमध्ये आता बाजूला गेलेत, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरलाय. त्याच्यावर कुणी अलिशिकेशन घेतलं होतं, सुभाषसिंग राजपूत नेमकं काय म्हणतात, त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर घालवण्यात आलेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या आता ते बाजूला गेलेत, त्यांचा मुलगा या निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे, त्याचा अर्ज राहिला आहे. पण सरपंच पदासाठी ते मोठे उमेदवार मानले जात होते, स्पर्धा मोठी होती. पण पाहावं लागेल अविनाश पाटील असेल किंवा त्यांच्या सहकारी नेमकी तक्रार काय केली होती, जिल्हाधिकारीने काय निर्णय दिला, आणि सुभाषसिंग राजपूत आता न्यायालयात वगैरे जाणार आहेत का ते पाहावं लागेल. त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण थेट जाऊया शिरोळच्या तहसील कार्यालयामध्ये. मौजेआगर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचे स्क्रुटिनी होते. या छाननी प्रक्रियेमध्ये मुळातच सरपंच पदाची स्क्रुटिनी अगोदर बोलवली, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल येणार आहे असं सांगून परत सरपंचाच्या उमेदवारांना बाहेर पाठवण्यात आलं. त्यानंतर सदस्यांची स्क्रुटिनी झाली. सरपंच पदाची स्क्रुटिनी झाल्याबरोबर बाकीचे सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले, आणि ज्यावेळी माझा म्हणजे सुभाषसिंग गोपाळसिंग राजपूत हा अर्ज आल्याबरोबर तो अर्ज भरलेला बरोबर आहे, सगळी त्याची स्क्रुटिनी झालेली आहे, परंतु विवाद अर्ज नंबर 37/2018 जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे चालू होता, त्याच्यामुळं त्यांनी दिलेल्या निकालामुळं मी तुमचा अर्ज निकाली काढतो असं निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजाराम आरगे यांनी जाहीर केलं. खरं म्हणजे ज्यावेळी स्क्रुटिनी होते, अर्ज जर अवैध ठरवायचा असेल तर जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना उमेदवारांचे काही ऑब्जेक्शन्स असले तर विचारायला पाहिजेत, पण तसं न करता त्यांनी मी अर्ज निकालात काढलेला आहे. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे, वकील आमचे आहेत श्री आंबेकर, त्यांच्याकडनं तुम्ही विवाद ऐकून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही निर्णय द्या. हे तसं काही होणार नाही, मी माझा निकाल दिलेला आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा पद्धतीचं वक्तव्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री आरगे यांनी केलं. त्यांना विरोध केला की आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जो निकाल द्यायचा आहे तो आम्हाला मान्य असेल, पण म्हणणं मी ऐकून येणार नाही, जो निकाल दिला आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला द्यायला लागलो. निकालाचा अर्थ बघा म्हणून त्यांच्याकडे कॉपी दिली. त्या निकालामध्ये भूतलक्षी प्रभावाने माझे सदस्यत्व रद्द केलेलं आहे. भूतलक्षी प्रभावाने सदस्य रद्द केलेलं आहे, खरं म्हणजे मी राजीनामा दिलेला होता, तरी सुद्धा भूतलक्षी प्रभावाने त्यांनी केलं तरी सुद्धा आमचं काही म्हणणं नाही, आणि सदस्य राहण्याचं अनर्ह ठरवलं
आता सदस्य राहण्यास कुठलं, गेल्या 5 वर्षामध्ये मी जो निवडून आलो होतो तोच सदस्य 5 वर्षांसाठी जी मुदत आहे तिथपर्यंत राहण्यास त्यांनी अनर्ह ठरवलं. याचा अर्थ पुढच्या निवडणुकीला त्यांनी बंधन केलेलं नाही किंवा इतर पुढच्या 6 वर्षांसाठी त्यांनी बंदी घातलेली नाही. निवडणूक पिरियड संपून गेलेला आहे आणि नवीन निवडणुका लागलेल्या आहेत, तरीसुद्धा माझं म्हणणं न ऐकता सगळ्यांनी त्यांना सांगितलं, मी सुद्धा सांगितलं, यू आर स्क्रुटिनी ऑफिसर, यू हॅव टू गिव्ह द रिझन्स, आणि आमची बाजू जी असेल ती तुम्ही मागितली पाहिजे. परंतु त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारची बाजू न ऐकता एकतर्फी निकाल दिला. मी जो निकाल दिलेला आहे तो फायनल, आणि तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. मग आम्ही तिथून निघून आलो आणि त्यांच्याकडे नकलेला अर्ज दिला. नकलेला अर्ज दिल्यानंतर सुद्धा खरं म्हणजे स्क्रुटिनीचा निकाल द्यायच्या अगोदर निकाल देऊन हा निकाल तुमच्या अर्जावरती आहे हा निकाल घ्या म्हणून सांगून त्यांनी ते करायचं असते. न करता निकाल न देता अर्ज बाद केला आणि आत्ता ते निकाल लिहित बसलेत. काय द्यायचा याचा विषय आत्ताच चालू झालेला आहे आणि मला सांगितलं 1-2 तास लागतील निकालाची प्रत तुम्हाला देण्यासाठी, तुम्ही थांबा. ही पद्धत ही लोकशाहीला सोडून निवडणूक नियमांना सोडून आणि निवडणूक प्रक्रियेला संपुष्टात आणणारी ही आहे. एकतर्फी निर्णय खरं म्हणजे कलेक्टरनी सुद्धा मला 6 तारीख होती, 6 तारखेच्या वेळी 12 तारीख आम्हाला देण्यात आली. दुसऱ्या दिवशी कलेक्टरने 12 तारखेची 10 तारीख केली. काय इंटेन्शन होतं आम्हाला समजलं नाही. असं कधीही कुठल्याही कोर्टात होत नाही. इवन सुप्रीम कोर्टात सुद्धा एकदा दिलेली तारीख बदलण्याचा हा विक्रम झालेला आहे कलेक्टर साहेबांचा. आणि त्यांनी ती 12 तारखेची 10 तारीख दिली. 10 तारखेला आम्ही मुदत मागितली. कागदपत्र नाहीत, आमचा सहाय्यक निवडणूक अधिकारी केंबळे हे इथं सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत, त्याच्यामुळे कागदपत्र मिळायला आणि आमच्याकडे विवाद अर्जाची कॉपी नाही असं त्यांना सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी 10 तारखेची 11 तारीख दिली. 11 तारीख सुद्धा 11 केशीत चालतात, 11 ऐवजी 11:30 चालतील. पण कलेक्टर साहेबांनी संध्याकाळची वेळ दिली, तारखेला 5 वाजता तारीख चालवली, आर्ग्युमेंट ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर काल तरी निकाल देणं गरजेचं होतं पण मला संधी मिळू नये कोर्टात जायला, याच्यावरती अपिलाला संधी मिळू नये आणि तोपर्यंत अर्ज निकाली निघावा हे प्रेजडियस माइंड त्यांनी करून, मूळ निकाल देतानाच प्रेजडियस माइंड होतं, मॅनेज होऊन केल्यासारखं माइंड होतं आणि त्याच्यामुळं निकालाची प्रतसुद्धा ऐन छाननीच्या वेळी निकाल आम्हाला देणं गरजेचं आहे पार्टी दे असेल त्यांना, परंतु आम्हाला निकाल न देता त्यांनी तो निकाल डायरेक्ट वेबसाईटवरती पाठवला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाच पाठवला. याच्या विरोधात योग्य त्या कोर्टात कमिशनरकडे दाद मागता येते, हायकोर्टाकडे दाद मागता येते. मी रितसर याच्या विरोधात दाद मागणार असून प्रसंगी निवडणूक सुद्धा रद्द होईल कारण मी उमेदवार असणार आहे आणि उमेदवाराला मला वेळ मिळू नये, प्रचाराला वेळ मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक ह्या विवादामध्ये मला अडकून ठेवण्यात आलेलं आहे. आणि आजसुद्धा मौजे आगरचा सरपंच हा सुभाष सिंग राजपूत होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे याची जाणीव झाल्यामुळं हा विरोधकांनी रचलेला डाव आहे आणि त्या डावाला मी कधी बळी पडणार नाही, निश्चितपणाने मी ही निवडणूक लढवणारच आहे. आताच आपण पाहिलं की सुभाषसिंग राजपूत काय म्हणाले, ते कोर्टातही जाणार म्हणतात, योग्य ते न्यायालयात दाद मागणार म्हणतात, जिल्हाधिकारीने असा निर्णय घेण्यापूर्वी आमचं मत आणि म्हणणं ऐकून यायला पाहिजे होतं असंही सुभाषसिंग राजपूत म्हणाले. आपले ऋषिकेश बावचे त्यांच्या सोबत होते, त्यांनी काय म्हटलं सुभाषसिंग राजपूतांनी नेमकं आपण पाहिलंय. सुभाषसिंग राजपूतांनी खूप मोठा त्रागाही निर्माण केलेला या ठिकाणाला. आगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मला विरोधक नव्हता, जे उमेदवार राहिले आहेत ते तुल्यबळी नव्हते, लोकमतात मी होतो, मी सहजरित्या निवडून येणार होतो, पण राजकीय दबावाला असेल किंवा प्रशासनाच्या लोकांनी चुकीच्या प्रकारे निर्णय घेतला, माझ्यावर अन्याय केला, मला जो न्याय मिळाला पाहिजे होता, लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे जर हल्ले होणार असतील तर हे सरकार किंवा इथली जी व्यवस्था आहे ही लोकांच्या विरुद्ध आहे असं म्हणावं लागेल असंही स्पष्ट शब्दात ते म्हणालेत. पण आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणातून मी बाहेर जाणार नाही, मी न्यायालयात जाईन, योग्य ठिकाणी मी न्याय मागेन आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात येईन, योग्य वेळेत मी पोहोचेन असंही त्यांनी म्हणाले. आता ते पत्रकार परिषदही घेणार आहेत, पण आता मानकर न्यूज चॅनलला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी आता कोर्टात जाणार आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दलही त्यांनी वाईट मत व्यक्त केलेलं आहे. पाहावं लागेल आता राजपूत काय नेमकं करतात. तसाच हा प्रकार प्रभाग 4 मध्ये
संदीप शहाजी मोरे जे सदस्यपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या अर्जावरती सही नाही असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांचाही अर्ज यामध्ये अपात्र झाला. पण इतर जे अर्ज दाखल केले होते सदर सर्वसाधारणपणे एक वार्डापासून पाच नंबर वार्डापर्यंत सगळे अर्ज जे जशाच तसे राहिलेले आहेत. निवडणुकीच्या आता माघारीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आगर ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत मानली जाते. लोकसंख्येनं मताच्या संख्येनं जरी कमी असली तर दोन औद्योगिक वसाहती साखर कारखान्याची बॉर्डर आणि मार्केट कमिटीची बॉर्डर असल्यामुळं काही एज्युकेशन संस्था या गावाच्या कार्यक्षेत्रात येतात. उपनगर मोठे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, आरोग्य, दिवापत्ती हे प्रश्न जरी सुटले नसले तर निवडणूक बाकी चुरशी जीव होणार आहे. आत्तापासूनच धाबे फुलायला चालू झाले आहेत. आपण पाहतोय सोमवार श्रावणाचा संपल्यानंतर परिसरातल्या धाब्यांनी जी गर्दी दिसली ती आग्रातलीच गर्दी आहे असं मानण्यात येत आहे. आता पाहावं लागेल इथल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुल्यबळाचा उमेदवार कोण कोण असणार आहेत. अप्पालाल चिकोडे यांचा उमेदवारी अर्ज आहे सरपंच पदासाठी. ते पत्रकार आहेत, ज्येष्ठ समीक्षक म्हणून मानले जातात, राजकीय विश्लेषक म्हणून मानले जातात. त्यांचा अर्ज राहिलेला. अविनाश पाटील आहेत, मोठे दावेदार आहेत. आंदोलन अंकुच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी प्रहार चढवला. परत तुकाराम पाटील म्हणून इथले ज्येष्ठ नेते, त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये काम केलंय. असे बहुतांश लोकांचे महत्वाचे जे लोक आहेत त्यांचे अर्ज राहिलेत. संजय पाटलांचा अर्ज राहिलाय. असे काही ही चुरशीची निवडणूक होईल असं आज तरी वाटतंय. पंचरंगी लढतीकडं आग्र्याचं सरपंच पदाचं चित्र चाललंय आणि प्रत्येक प्रभागामध्ये दुरंगी तिरंगी असे लढत आहेत. पण प्रभाग तीनमध्ये जो प्रभाग तीन येतो मगदूम हाऊसिंग सोसायटीचा, यामध्ये सरपंच पदाच्या सगळ्याच उमेदवारांना बहुतांशी उमेदवार मिळाले नाहीत. जे उमेदवार ते आपले म्हणून सगळेजण सांगतात अशी परिस्थिती दिसून येते. कदाचित तिथली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाहावं लागेल आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं. पण आजचा महत्वाचा जो विषय होता तो विषय पाहिला तर सुभाषसिंग राजपूत यांचा अर्ज बाद झालाय आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजूला केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला जात पडताळणीच्या विषयावरून त्यामुळे सुभाषसिंग राजपूत आता निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला गेलेत. पाहावं लागेल त्यांनी आत्ताच आपल्याला मुलाखत दिल्या त्याप्रमाणे ते न्यायालयात जातात किंवा अन्य यंत्रणेकडे जातात. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना किती सपोर्ट करतो, कारण राष्ट्रवादीचे तालुक्याचे जे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांना विधानसभा निवडणूक लढवायचे, त्यांना बूथ वगैरे आग्रात लावावं लागणार आहे. त्यांच्या साखर कारखान्याचे संचालक आहेत सुभाषसिंग राजपूत, त्यामुळे ते किती त्यांच्या कार्यकर्त्यासाठी धरतात त्यांच्यासाठी पाहावं लागेल. जयसिंहपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेवढा यड्रावकर आटापिटा करतात तेवढा आटापिटा आपल्या कार्यकर्त्यासाठी संचालकासाठी नेमका काय करतात ते पाहावं लागेल. पण सध्या तरी आगर ग्रामपंचायतीच्या राजकारणामधलं व तापलेलं वातावरण पाहिलं तर इथली निवडणूक चुरशीची आणि मोठ्या खर्चाची होणार हे बाकी म्हणावं लागेल. कमाल सुगवंडी मोजागरचा माजी सरपंच व सुभाषसिंग राजपूत यांचा एक कट्टर समर्थक. आज मोजागर ग्रामपंचायतीची निवडणूक आणि या निवडणुकीचा आज छाननीचा दिवस असताना माजी नेते माननीय सुभाषसिंग राजपूत साहेब यांचा सरपंच पदाचा जनतेतून उमेदवारी अर्ज दाखल आम्ही सर्व आगरभागातल्या मतदारांनी केलेलं आहे आणि आज छाननी दिवशी काही जे उमेदवार होते त्यांनी आज या ठिकाणी राजपूत साहेबांचा अर्ज छाननीमध्ये माननीय कलेक्टर कोल्हापूर जिल्हा कलेक्टर साहेबांच्या आदेशामुळं निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी आरगे साहेब यांच्यावर दबाव टाकून आज माननीय अपात्र ठरवण्यात आले आहे आणि माननीय आरगे साहेब यांनी उमेदवाराचे म्हणणे न ऐकता त्यांनी हा अर्ज डायरेक्टरीत्या अपात्र म्हणून घोषित केले आहे. मी निषेध करतो अशा प्रवृत्तीला. काही आर्थिक लाभापोटी आणि राजकीय दबावपोटी अधिकाऱ्याचा जर निर्णय घेत असेल तर खरोखरच ह्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि उमेदवार असणे ही कुठलीही लोकशाहीची ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवता येणार नाही. मी सांगू अशा प्रवृत्तीला आमचा पूर्ण आग्रहवासियांचा आमच्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि खरोखरच अन्ना ही निवडणूक सरपंच पदाची लढवणारच यात काय वाद नाही. खरं जी अशा प्रवृत्तीची लोक निवडणुकीच्या मैदानात न येता ही जी काही कायद्याचं आणि अधिकाऱ्यांच्यावर पैशाचं किंवा राजकीय दबाव टाकून असा प्रकार घडवतात ह्यानं धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माझं नाव तानाजी मारुती कांबळे. मी मौजागरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मौजागर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज उमेदवारीचा छाननीचा दिवस होता.
त्या छाननीच्या अर्जामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच कोणावरती ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा कोणाच्या उमेदवाराला तक्रार करायचं नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. संपूर्ण गावातल्या लोकांनी ही असा म्हणजे निर्णय घेतला होता, कुणाचं उमेदवारी अर्ज वगैरे काय कमी करायचं नाही किंवा कुणाच्या उमेदवारी अर्जावरती कुणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता. तरीसुद्धा सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळेला एखाद्या राजकीय पुढाऱ्याशी हाताशी धरून राजकीय पुढाऱ्याचा त्याच्यामध्ये गैरवापर करून त्या सर्व ह्या सरकारी अधिकाऱ्यांना तिथं हाताशी धरून ह्या आमच्या म्हणजे सुभाष अण्णांचा त्याच्यामध्ये अर्ज अपात्र ठरवला आहे. तरीसुद्धा हा अपात्र जरी झाला तरीसुद्धा सुभाष अण्णा ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार. आम्ही सर्वसामान्य जनता अण्णाच्या पाठीमागे आहेत. पण मी एकच सांगतो आहे की राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही पुढाऱ्याने राजकीय दबावापोटी किंवा अधिकाऱ्यांच्यावरती दबाव आणून समाजामधली कामं करण्यापेक्षा समाजातल्या लोकांना दाबायचं काम जे चालू आहे हे मी ह्या प्रकारचा पहिल्यांदा म्हणजे निश्चित करतो आहे. तुमचा जर दबाव किंवा ताकद असेल तर सर्वसामान्याची कामं करा, सर्वसामान्य जनतेचे तुमचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या राजकीय एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही राजकीय जी ताकद वापरते ती सर्वसामान्यांसाठी वापरा हे माझं मत आहे. आणि आत्ता ह्या प्रकरणामध्ये जे पुढारी किंवा जे आहेत त्यांनी पहिला ठरवणं गरजेचं आहे. एक कोण व्यक्ती म्हणजे आगर नव्हे, आगरची जनता म्हणजे आगर. आणि सरपंचाचा निकाल ही आगरची जनता देणार आहे, कोणीही राजकीय पुढारी देणार नाहीत. आणि त्या निकालाच्या पाठीमागे आम्ही सर्वसामान्य माणसं असू दे, आम्ही मागास वगैरे मुस्लिम समाज असू दे, ओबीसी समाज किंवा कोणीही असू दे, आम्ही 100% राहणार. सुभाष अण्णाला हा गावचा सरपंच झालेला ह्या पुढाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे. फक्त अधिकाऱ्यांना मी एक विनंती करतो आहे, कुठल्याही राजकीय दबाव तुम्हाला येतो आहे पण ते सर्वसामान्य लोक त्या लोकांची कामं करा, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवा, त्याच्यासाठी त्या पुढाऱ्यांचं ऐका. एखाद्या पुढाऱ्या कुठल्या तर म्हणजे एखाद्या कार्यकर्त्या सांगून जर सर्वसामान्य लोकांना जर भेटवत असाल हे थांबलं पाहिजे. आणि मी पहिला हे जे अधिकारी आहेत कलेक्टर ऑफिसपासूनचे जे अधिकारी आहेत हे भ्रष्टाचारी आहेत अधिकारी, आणि त्या वरच्या दबावपोटी त्या लोकांनी निर्णय घेतला ह्या गोष्टीचा मी निश्चित करतो. मी अनिल माने, आमच्या मोजे आगरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये असा व्यत्यय आला की जेणेकरून चांगल्या व्यक्तीला सरपंचपदाची जे मान होता तो दिला नाही, काही राजकीय पुढाऱ्यांनी हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याला बळी पडून काही जणांनी त्याला विरोध करून जे अर्ज उडवला तो चुकीचा व चुकीचा आहे असं म्हणावं लागेल, जनतेतून व्यक्त होत आहे तसं. आणि अण्णा जरी अर्ज जरी उडत असेल गेला तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी राहू हेच आमच्या सर.